विदर्भातील नागपुरात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटल देखील कमी पडत आहे. त्यामुळे नागपुरातून 25 कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी अमरावती दाखल झाले असल्याची माहिती आहे. संपूर्ण राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालल्याने रुग्णांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर येथे रुग्णांसाठी बेड्स नसल्याने नागपूर येथील 25 रुग्ण आज सकाळी अमरावतीच्या जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी दिली. तर नांदेड येथून देखील 2 रुग्ण त्यांना बेड न मिळाल्यामुळे अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. सर, अचानकच कोविडचं प्रमाण वाढलं आहे. आता माझे तिकडे सासर असल्यामुळे त्यांनी आता सांगतात, आम्ही रोज फॉलोअप घेतोय की अचानकच कोविडचा जो स्फोट झाला ही जी दुसरी लाट आहे, तर ही परिस्थिती नांदेडचीच नाही आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती आहे. तर मला नागरिकांना एवढंच सांगायचं की कोरोनाला तुम्ही असं सहज घेऊ नका, कारण की आमच्या फॅमिलीमधले 8 ते 10 लोक पॉझिटिव्ह होते. आता 2 लोक तर आम्ही गमावून बसलो आहे आमच्या घरामधले फॅमिलीमधले. तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही घरामध्ये राहा, सुरक्षित राहा आणि विनाकारण कुठे फिरू नका. आणि जास्तीत जास्त सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा आणि पॉझिटिव्ह राहा. तुमचं नाव सर? संदीप मुरतडकर, अमरावती. या संदर्भात अमरावतीचे जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांना विचारले असता त्यांनी नागपुरातून 25 कोरोना बाधित रुग्ण अमरावतीत उपचारासाठी दाखल झाले असल्याची माहिती दिली. सध्या आपल्याकडे 850 जवळपास रुग्ण भरती आहेत. तशी आपली कॅपॅसिटी 1600 जवळपास आहे. परंतु आता सध्या आम्ही जो ट्रेंड पाहतो आहे अमरावतीचा, पण रुग्णसंख्या रोज जास्त वाढलेली दिसत आहे. तरीही आम्ही नागपूर जिल्ह्यातील 25 रुग्ण जे काटोल, नरखेड, मोहपा आणि वाडीतील होते ते या ठिकाणी कालपर्यंत 25 रुग्ण आलेले आहेत, त्यांना आम्ही उपचार सुरू केलेला आहे. पुढचा वेळ लक्षात घेता कदाचित आपल्याला अमरावतीतील जर रुग्णसंख्या जास्त वाढत गेली तर कदाचित आपल्याला कुठले तरी बंधनं घालावं लागतील. पण सध्या घडीला खाटा शिल्लक असल्यामुळं आपण त्यांच्याकडचे रुग्ण घेत आहोत. नुसत्या नागपूरचेच नाही तर बरेचसे सरळ स्वतःहून काही रुग्ण वाशिम जिल्ह्यातील, यवतमाळ जिल्ह्यातील, वर्धा जिल्ह्यातील रुग्णसुद्धा या ठिकाणी येतात. काही रुग्ण MP-तलेसुद्धा आलेले आहेत आणि आपण सगळ्यांना समावून घेऊन त्यांना उपचार करण्याचा प्रयत्न करत आहोत.